वर्ष 33 वर्ष पूर्ण. आज माझ्या वक्तृत्वाचा भाषणाचा विषय आहे योद्धे सावरकर. खरंच विनायक दामोदर सावरकर हे यांचा जन्म 1883 आणि मृत्यू 1966 हा जो कालावधी होता तो खरंच विनायक दामोदर सावरकर यांचा एक युद्धाचा कालावधी होता. त्यांनी समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्या यासाठी मनापासून प्रयत्न केला. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक मधील भगोर या छोट्याशा गावी एका गरीब कुटुंबात, एका गरीब ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव होते बाबाराव आणि धाकट्या भावाचे नाव होते नारायणराव. त्यांचे वडील दामोदर पंत हे कडक शिस्तीचे होते. त्यांची आई राधाबाई यांचं निधन त्यांच्या वयाच्या 9व्या वर्षी झाले आणि अशा निधनानंतर आईचं छत्र आपल्यावरून गेलं. त्याच्यानंतर आयुष्याची बिकट अवस्था कशी होती हे विनायक दामोदर सावरकरांनी अनुभवलंय. परंतु त्यांचे बंधू बाबाराव यांच्या पत्नी यशुबाई या वहिनींच्या मदतीने त्यांनी समाजामध्ये काहीतरी चांगले करायचे. आज आपण समाजाला काहीतरी देणे आहे या उद्देशाने, या कार्याने झपाटून त्यांनी काहीतरी काम केले. लहानपणापासून हुशार असणारे विनायक दामोदर सावरकर हे जिभेवरील देखील ताबा, त्यांचा वक्तृत्वाचा ताबा हा एकदम अतिशय चांगला होता. आणि लेखनामधून आपण समाज घडू शकतो या दृष्टिकोनातून त्यांचं लेखन हे खूप सुंदर होतं. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्याचे फटके हा सुंदर कविता संग्रह प्रकाशित केला आणि त्या कवितेमध्ये स्वातंत्र्य हे किती महत्वाचे आहे, स्वातंत्र्य हे किती आवश्यक आहे याची अनुभूती दिली. 1857 जो बंड होता तो उठाव होता, तो बंड नसून देशामध्ये ज्यांचं स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यासाठी केलेला एक संघर्ष आहे तो त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याचे समर 1857 या ग्रंथामधून प्रसिद्ध केला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विविध क्षेत्रामध्ये काम केले आहे, मग ते सामाजिक असो, वैज्ञानिक असो किंवा समाजाच्या हिताचे असो, सर्व क्षेत्रांमध्ये या विनायक दामोदर सावरकरांनी काम केलं आहे. त्यापैकी त्यांनी 1901 मध्ये यमुनाबाई यांच्याशी जेव्हा त्यांचा विवाह झाला त्याच्यानंतर 1902 त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ऍडमिशन घेतले आणि 1901 यमुनाबाईंशी विवाह करण्याचा त्यांचा उद्देश होता की आंतरजातीय विवाह करून जात पात धर्म याला त्यांनी वेगळं त्यांच्या लेखी ते जात पात धर्माला शून्य किंमत होती. अशा विनायक दामोदर सावरकरांना जातीय भेदमध्ये निर्माण आणि अडकू नका, कारण विनायक दामोदर सावरकर हे हिंदू प्रेमी होते. त्यांचं स्पष्ट मत होतं की हा देश 1947 फाळणीनुसार हिंदुस्थान आणि पाकिस्तान असा जो विभागला गेला होता म्हणून हे हिंदूंचं स्थान आहे, ही हिंदूंची भूमी आहे, ही आमची भूमी आहे हा त्यांचा अट्टहास होता. आणि हिंदू अखंड राष्ट्र हो हाच त्यांचा अट्टहास होता. त्याच्यामुळे फाळणीला सगळ्यात जास्त विरोध विनायक दामोदर सावरकरांचा होता, कारण फाळणीचे मुद्दे त्यांना पटत नव्हते. काँग्रेस, नेहरू, गांधी यांचे विचार त्यांना पटत नव्हते, कारण अहिंसेने कधीही स्वातंत्र्य भेटत नाही. स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर अहिंसा नुसती महत्वाची नाही तर हिंसा देखील केली पाहिजे, कारण मला स्वातंत्र्य द्या, मला स्वातंत्र्य द्या म्हणून स्वातंत्र्य भेटणार नाही याची अनुनाप्ती यांना झालेली होती, सावरकरांना झालेली होती. म्हणून ते भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या विचाराला सलाम करायचे, यांच्या विचाराला मदत करायचे आणि यांना पाठिंबा द्यायचे, कारण स्वातंत्र्यासाठी या देशामध्ये अनेकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे. सावरकरांनी पण एक वेगळ्या पद्धतीने काम केलेलं आहे. 1906 जेव्हा त्यांनी लंडन मध्ये शिष्यवृत्ती घेऊन शिक्षणासाठी, वकिलाचं शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले, त्या लंडन मधील इंडिया हाऊस मध्येच खरंच अभिनव भारत या संघटनेची खरी महत्त्वमय रोवली गेली. मदनलाल ढिंगरा, आनंद कानोरे यासारखे हुतात्म शिष्य हे सावरकरांना मानणारे होते आणि या मदनलाल ढिंगरा यांनी कर्जत वायरी आणि अनंत कानोरे यांनी जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध करून खरी स्वातंत्र्याची सुरुवात केली आणि ती केली सुरुवात विनायक दामोदर सावरकर. या सावरकरांनी अनेक लेखन केले, अनेक कविता, अनेक कथा यांनी मांडलेल्या आहेत आणि या कवितेतून समाजाचं परिवर्तन, समाजामध्ये बदल कसा घडवून यासाठी प्रयत्न केला. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर खरंच एक योद्धे होते, ते एक थोर समाजसेवक होते, कारण समाजाप्रती आपण काहीतरी देणे आहे त्यासाठी ते झगडले, त्यासाठी ते लढले आणि त्यासाठीच त्यांनी प्रयत्न केला. म्हणून लेखन, कथा, कविता आणि पुस्तके छापून त्यांनी अनेक गोष्टी
लोकांना पटून देण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी ज्यावेळी लंडन मधील कर्जन वायली आणि जॅक्सनच्या खुनामध्ये त्यांना अटक करण्यात आली, तेव्हा त्या लंडन वरून समुद्रामधून त्यांना आणताना फ्रान्सच्या बेटाजवळ मॅक्सवेल या बेटाजवळ त्यांनी समुद्राच्या या समुद्राची गाडी होती ज्या बोटीतून त्यांनी उडी घेतली. त्या अथांग समुद्राची भीती न बाळगता त्यांनी उडी घेण्याचं धाडस केलं. परंतु फ्रान्समध्ये भाषेचा विभाग येऊन त्यांची तिथं अटक झाली आणि त्यांना भारतात येऊन दोन जन्म ठेपा. जो 50 वर्षाची शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्य सैनिक म्हणून विनायक दामोदर सावरकर होते. त्यांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो. त्यांच्या अखंड हिंदू देशाला, अखंड हिंदू राष्ट्राला मी सलाम करतो. कारण हिंदू हिंदू धर्म हा पुरातन काळापासून चाललेला धर्म आहे आणि हा धर्म समाजामध्ये परावर्तन आणि परिवर्तन घडवून आणू शकतो. समाजामध्ये सर्व अडीअडचणी या फक्त हिंदू धर्माला समजू शकतात. मग हिंदू धर्म हा महत्वाचा आहे. अशा विनायक दामोदर सावरकरांनी हिंदू धर्मासाठी काम केलं म्हणून त्यांना देखील बदनाम करण्याचा प्रयत्न केला. या बदनाम करणाऱ्या लोकांचा आम्ही निषेध करतो. कारण सावरकरांना देखील तुम्ही धर्मामध्ये अडकवलं. सावरकर हे समाजसेवक होते. त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या देखील त्यांनी इच्छा मरणामध्ये लिहून ठेवल्या होत्या. आणि 1966 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांचं निधन झालं मुंबईमध्ये दादर या ठिकाणी. या स्वातंत्र्यवीरांना मी नतमस्तक होतो, वंदन करतो आणि जय हिंद बोलतो, जय भारत बोलतो आणि हिंदू राष्ट्र व्हावं हीच माझी इच्छा, हीच परमेश्वरचरणी इच्छा. आणि हिंदू राष्ट्रासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे हे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि धर्मासाठी काम करा आणि हिंदू धर्मासाठी काम करा. कारण हा धर्म आपल्याला जगू शकतो. म्हणून जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, जय हिंद, जय भारत.